Student, in the last lecture we have seen properties of air, that is air has mass and weight. Then we have seen that atmospheric pressure is the same in all the directions. Then next, when there exists difference in the air pressure at two different places, the air starts flowing from the place of higher pressure to the lower pressure. त्यानंतर आपण त्या ठिकाणी असंही पाहिले की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी असणारा जे काही हवेचा असणारा जो काही दाब जो आहे, जी दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी फरक पडतो तेव्हा हवा जी आहे तर ती हवा काय होताना दिसते, जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाब असलेल्या ठिकाणी त्या ठिकाणी काय होताना दिसते, वाहू लागताना दिसते. ॲट सच टाईम वी फील ए ब्रीज ऑर ए विंड ब्लोई. मग अशा वेळेला आपल्याला त्या ठिकाणी वारा जो आहे तर तो वारा सुटल्याची असण्याची काही जाणीव जी आहे तर ती जाणीव त्या ठिकाणी होताना दिसते. दस विंड्स आर अन इफेक्ट ऑफ द डिफरन्स इन द एअर प्रेशर. म्हणजेच हवेचा असणारा जो काही दाब जो आहे तर त्या दाबात पडलेल्या जो काही फरकाचा जो काही परिणाम जो आहे तर तो परिणाम म्हणजे त्या ठिकाणी वाहणारे जे काही वारे जे आहेत तर ते वारे त्या ठिकाणी होईल. यू विल लर्न मोर अबाउट धीस इन द लेसन कॉल्ड विंड इन ज्योग्राफी. याविषयीची अधिकची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती तुम्हाला भूगोलाचे वारे हा जो काही पाठ जो आहे तर त्या पाठामध्ये त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आपल्याला दिलेली की ट्राय धीस, करून पहा. पहा काय सांगितलं आहे, टेक आईस क्यूब्स इन ए ग्लास अप टू 3/4 ऑफ इट्स हाईट. या ठिकाणी असणारा जो काही ग्लास जो आहे तर त्या ग्लासामध्ये असणारे जे काही बर्फाचे असणारे जे काही खडे जे आहेत तर ते बर्फाचे खडे 3/4 त्या ठिकाणी घ्यायचेत. आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले तर तशा पद्धतीची सर्वसाधारणपणे पाऊन ग्लास त्या ठिकाणी त्या बर्फांच्या खड्यांचं त्या ठिकाणी भरेल. अशा पद्धतीचे असणारे जे काही बर्फाचे असणारे काही खडे जे आहेत तर ते खडे त्या ठिकाणी पाऊन उंचीपर्यंत त्या ग्लासामध्ये त्या ठिकाणी आपण घेतलेले. नाव ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, हाऊ डीड द वॉटर ड्रॉपलेट्स अपिअर्स ऑन द आउटसाईड ऑफ द ग्लास. त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी निरीक्षण जे आहे तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचे आणि ग्लासाच्या बाहेर पाणी कसं आलं किंवा त्या ठिकाणी ग्लासाच्या बाहेर असणारे जे काही दवबिंदू जे आहेत वॉटर ड्रॉपलेट्स जे आहेत तर ते वॉटर ड्रॉपलेट्स त्या ठिकाणी कशा पद्धतीने त्या ठिकाणी जमा झालेले आहेत तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायचे. जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी साईडला जर तुम्ही जर पाहिलं किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी करून जर पाहिली तर आपल्याला त्या ठिकाणी ग्लासाच्या बाहेर अशा पद्धतीचे छोटे छोटे असणारे जे काही वॉटर ड्रॉपलेट्स जे आहेत तर ते वॉटर ड्रॉपलेट्स काय झालेले तर त्या ठिकाणी कलेक्ट झाले. ह्याच्या पुढे ड्यू टू द आईस क्यूब्स इन ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन. जे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येतं असते की ग्लासामध्ये बर्फाचे खडे ठेवल्यामुळे ग्लासाभोवती असलेल्या हवेला त्या ठिकाणी थंडावा जो आहे तर तो थंडावा त्या ठिकाणी मिळतो. ॲज द वॉटर व्हेपर्स इन द एअर कूल्स डाऊन इट कंडेन्सेस अँड गेट ट्रान्सफॉर्म इन टू वॉटर. जे सर्वसाधारणपणे हवेमध्ये असणारे जे काही बाष्प जे आहे तर त्या बाष्पाच्या रूपामध्ये असलेले जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याला जर त्या ठिकाणी थंडावा जर त्या ठिकाणी मिळाला किंवा विशिष्ट अशा प्रकारचं जे काही तापमान जे आहे तर त्या तापमानाला त्याचं असणारं जे काही संगणन जे आहेत कंडेन्सेशन जे आहेत तर ते कंडेन्सेशन त्या ठिकाणी होताना दिसतं आणि यामुळं त्या ठिकाणी असणारे जे काही वॉटर व्हेपर जे आहेत बाष्प जे आहे तर त्या बाष्पाचं रूपांतर पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी होताना दिसतं. इट इज धीस वॉटर दॅट कलेक्ट्स ऑन द आउटर सर्फेस ऑफ द ग्लास. आणि हे असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी आपल्याला ग्लासाच्या बाहेरचा असणारा जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या ग्लासाच्या बाहेरच्या पृष्ठभागावर हे वॉटर ड्रॉपलेट जे आहे तर ते वॉटर ड्रॉपलेट्स काय होताना दिसतात आपल्याला त्या ठिकाणी जमा होताना दिसतात. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. हवेमधल्या असताना जे काही आर्द्रता जी आहे ह्युमिडिटी जी आहे तर ती ह्युमिडिटी सर्वसाधारणपणे इच्छा असताना जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण
वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे त्या ठिकाणी असणारे. सिमिलरली द ह्युमिडिटी ऑल्सो चेंजेस फ्रॉम टाइम टू टाइम ड्यूरिंग द पीरियड ऑफ ए सिंगल डे. त्याचप्रमाणे दिवसभरामध्ये आपल्या लक्षात येतं असतं की दिवसभराचा असणारा जो काही कालावधी जो आहे तर त्या कालावधीमध्ये सुद्धा आर्द्रतेचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते आर्द्रतेचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी काय होताना दिसतं, आपल्याला त्या ठिकाणी चेंज होताना दिसतं, बदलताना त्या ठिकाणी दिसतं. द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर. आणि म्हणून हायवेमध्ये असणारं जे काही आर्द्रता जे आहे तर त्या आर्द्रतेचं प्रमाण हे तिचं बाष्प धरून ठेवण्याची जी काही क्षमता जी आहे तर त्या क्षमतेनुसार त्या ठिकाणी ठरताना दिसतं. During the night or at dawn, when the temperature of the air is low, its capacity to hold the vapor is less. जे सर्वसाधारणपणे रात्रीच्या वेळेला किंवा दुसरं आपल्याला सांगितलंय की ॲट डॉन पहाटेच्या वेळेला जेव्हा हवेचं असताना जे काही तापमान जे आहे तर ते तापमान त्या ठिकाणी कमी असतं तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता जी आहे तर ती क्षमता काय होताना असते कमी त्या ठिकाणी होताना दिसते. At such time, the excess vapor is transformed into water droplet and this is what we call dew. म्हणजे अशा वेळेला हवेमध्ये असणारं जे काही जास्तीचं जे काही बाष्प जे आहे तर त्या बाष्पाचं त्या ठिकाणी पाण्याची असणारे जे काही थेंब जे आहे तर त्या थेंबांमध्येच त्या ठिकाणी रूपांतर होताना दिसतं आणि यालाच आपण त्या ठिकाणी दवबिंदू त्या ठिकाणी म्हणतो किंवा त्याला त्या ठिकाणी दव जे आहे तर ते दव त्या ठिकाणी पडलं असं त्या ठिकाणी आपण म्हणतो. इन द आफ्टरनून व्हेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय द कॅपॅसिटी ऑफ द एअर टू होल्ड द मॉइश्चर ऑल्सो इन्क्रीजेस. त्याच्यानंतर जेव्हा दुपारी हवेचं तापमान त्या ठिकाणी वाढलेलं असतं तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमतासुद्धा त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला आढळून येताना दिसते. देन कम्पेअर टू इट्स फुल कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर द प्रपोर्शन ऑफ मॉइश्चर इन द एअर इज लेस अँड वी फील दॅट एअर इज ड्राय. मग अशा वेळेला हवेच्या क्षमतेच्या मानानं हवेतील बाष्पाचं असणारं जे काही प्रमाण जे आहे तर ते बाष्पाचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होताना दिसतं आणि अशा वेळेला हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी कोरडी आहे असं आपल्याला त्या ठिकाणी काय होताना दिसतंय जाणवताना त्या ठिकाणी दिसतं. पुढे इन द प्रपोर्शन ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर इज हाय ड्युरिंग द मान्सून अँड इन कोस्टल एरियाज ॲज अ रिझल्ट वी फील द डॅम्पनेस ऑर ह्युमिडिटी. याच्या उलट आपल्याला लक्षात येत नसते की मान्सून म्हणजे त्या ठिकाणी पावसाळा जो आहे तर त्या पावसाळ्यामध्ये किंवा सर्वसाधारणपणे कोस्टल एरिया म्हणजे समुद्र किनारा जो आहे तर त्या समुद्र किनाऱ्यामधले असणारे जे काही हवे जे आहे तर त्या हवेमध्ये बाष्पाचं असणारे जे काही प्रमाण जे आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी भरपूर असतं आणि अशा वेळेला ते असणारे जे काही हवा जी आहे तर ती हवा आपल्याला त्या ठिकाणी डॅम्प म्हणजे त्या ठिकाणी दमट जी आहे तर ती दमट त्या ठिकाणी काय होताना असते जाणवताना दिसते. आता पुढे यूज युअर ब्रेन पॉवर सांगितले, थोडंसं डोकं त्या ठिकाणी चालवायला सांगितले. डीप अँड अनकॉर्क इन्व्हर्टेड एम्प्टी बॉटल इन ए स्लँटिंग पोझिशन जस्ट इन ए वॉटर इन ए वाईड कंटेनर व्हॉट डू यू ऑब्झर्व. तर या ठिकाणी एक त्या ठिकाणी बूच नसलेली जी काही बाटली जी आहे तर ती बूच नसलेली बाटली त्या ठिकाणी घेतलेली आणि ही काय केलेली इन्व्हर्टेड उलटी त्या ठिकाणी केलेली आणि उलटी करत असताना कशी केलेली तर स्लँटिंग तिरपी अशा पद्धतीने काय केलेली रिकामी बाटली बुसणं लावता उलटी करून पाण्याचं असणारं जे काही पसरड भांडं जे आहे तर त्या पसरड भांड्यामध्ये जर आपण त्या ठिकाणी तिरपी जर धरली तर आपल्याला काय दिसतं. तर आता काय दिसतंय तर सर्वसाधारणपणे ते असणारे जे काही बॉटल जे आहे तर त्या बॉटलमध्ये असणारे जे काही एअर जे आहे तर ते एअर काय होताना दिसते बबलच्या मार्फत त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसते आणि त्या बॉटलच्या आतमध्ये असणारे जे काही एअर जे आहे तर त्या एअरच्या ऐवजी काय होताना दिसते त्याच्या आतमध्ये पाणी जे आहे तर ते पाणी काय होताना दिसते आपल्याला त्या ठिकाणी आतमध्ये त्या ठिकाणी बाटलीच्या आतमध्ये जाताना त्या ठिकाणी दिसते. नेक्स्ट व्हॉट चेंजेस टेक्स प्लेस इन ए बलून ऑन फिलिंग एअर इन इट. फुग्यामध्ये हवा भरली की त्यामध्ये काय बदल होताना दिसतो.
तर आपल्या लक्षात येत असे की फुग्यामध्ये हवा जर भरली तर त्याचा असणारा जो काही सेप जो आहे तर तो सेप त्या ठिकाणी चेंज होताना दिसतो. अशा पद्धतीचा एक चेंज जो आहे तर तो एक चेंज आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. असे अनेक चेंजेस त्याच्यामध्ये त्या ठिकाणी होताना दिसतात, तर ते तुम्ही त्या ठिकाणी शोधा. वी कम टू नो फ्रॉम द ॲक्टिव्हिटी अबव दॅट एअर हॅज प्रॉपर्टीज लाईक ॲक्युपाईंग स्पेस. त्या ठिकाणी जी काही बॉटल जी आहे तर जी तिरपी आपण त्या ठिकाणी पाण्यामध्ये त्या ठिकाणी धरली, ती धरल्यानंतर आपल्या असं लक्षात येताना असते की बॉटलच्या आतमध्ये असताना जी काही हवा जी आहे तर ती हवा त्या ठिकाणी बाहेर जाताना दिसते. त्या हवेची जागा काय होताना असते, पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी घेताना असते. म्हणजे याचाच अर्थ त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की ती हवा जी आहे की ती हवा काय होताना असते, जागा जी आहे तर ती जागा त्या ठिकाणी व्यापताना दिसते. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येताना दिसतंय की बलून जो आहे तर तो बलून आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, फुगवला. फुगवला तर त्याचा असताना जो काय आकार जो आहे तर तो आकारमान काय होताना दिसते, विशिष्ट अशा प्रकारचा आकार त्याला त्या ठिकाणी प्राप्त होताना दिसतो. त्याच्यानंतर मागे आपण त्या ठिकाणी पाहिले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही एअर जे आहे तर त्या एअरला त्या ठिकाणी मास असतंय, वेट असतंय, विशिष्ट अशा प्रकारचं असणारे जे काही व्हॉल्यूम जे आहे तर ते व्हॉल्यूम त्या ठिकाणी असते. म्हणजे ज्या काही आपण ॲक्टिव्हिटी केल्या तर त्या ॲक्टिव्हिटीवरून आपल्या लक्षात येताना दिसते की जी काही करताना दिसते, जागा व्यापताना दिसतं, विशिष्ट अशा प्रकारचा आकार त्याला त्या ठिकाणी असतो, वजन आणि वस्तुमान असते. असे हवेचे विविध अशा प्रकारचे असणारे जे काही गुणधर्म जे आहेत तर ते गुणधर्म आपण त्या ठिकाणी पाहिले. एअर इज ए मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल ऑफ सम गॅसेस डस्ट स्मोक अँड मॉइश्चर. तर आपल्या लक्षात येताना असते की हवा जी आहे तर ती हवा ही काही वायू, धूर आणि बाष्प यांचे जे काही अतिसूक्ष्म कण जे आहेत तर त्या अतिसूक्ष्म कणांचं त्या ठिकाणी मिश्रण त्या ठिकाणी आहे. व्हेन रेज ऑफ लाईट फॉल्स ऑन दीज मायन्यूट पार्टिकल द पार्टिकल स्प्रेड द लाईट इन ऑल द डिरेक्शन. दिस नॅचरल फिनॉमिनॉन इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ लाईट. जे सर्वसाधारणपणे लक्षात येताना दिसतं आपल्याला की जेव्हा प्रकाशकिरण जे आहे तर ते प्रकाशकिरण काय होताना दिसतात, हवेतील हे जे काही सूक्ष्म अशा प्रकारचे असणारे जे काही गॅसेस, डस्ट, स्मोक, मॉइश्चर जे असणारे जे काही कण जे आहेत तर त्या कणांवर ज्या वेळेला त्या ठिकाणी पडताना दिसतात, या सूक्ष्म कणांवर जेव्हा त्या ठिकाणी पडतात तेव्हा हे जे काय असणारे जे काही कण जे आहेत तर ते कण या सूर्यप्रकाशामुळे किंवा प्रकाशामुळे काय होताना दिसतात, सर्व दिशेला त्या ठिकाणी स्कॅटर होताना दिसतात, विखुरताना दिसतात. आणि हा जो काही अशा पद्धतीचा असणारा जो काही नॅचरल अशा प्रकारचा जो काही फिनॉमिनॉन जे आहेत, जे घटना ज्या आहेत तर त्या घटनेलाच आपण काय म्हणताना दिसतो, सर्वसाधारणपणे या ठिकाणी हा जो काही नॅचरल अशा प्रकारचा फिनॉमिनॉन जो आहेत, नैसर्गिक अशा प्रकारची जी काही घटना ज्या आहेत तर त्या घटनेलाच आपण काय म्हणताना दिसतोय, तर त्या ठिकाणी प्रकाश जे आहे तर त्या प्रकाशाचं विचरण त्या ठिकाणी म्हणताना दिसतात. याची अधिकची माहिती आपण वरचे जे काही वर्ग जे आहेत तर त्या वर्गामध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत. या तासाला एवढाच भाग आपण त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.